आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आमदार कवटगी मट यांच्या आरोपात तथ्य नाही कल्लोळ पुलास विरोध केल्यास आंदोलन रवी मिर्जे इंगळीत आमदार कवटगीमटी आणि कल्लोळपुला संबंधित केलेल्या आरोपात तथ्य नसून महाराष्ट्रातील कारखान्यांना या भागातील शेतकऱ्यांचा ऊस जाऊ नये म्हणून पुलास विरोध करीत आहेत या भागातील लोकांच्या हितासाठी कल्लोळ पुलाचे काम होणे गरजेचे असून विरोध केल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे युवा नेते रवी मिर्जे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत इशारा दिलाय यावेळी रवी मिर्जे बोलताना पुढे म्हणाले आमदार कवट किमट साठ कोटीतून कल्लोळ पुलाचे काम गरजेचे नाही असे म्हणत आहेत मात्र हे चुकीचे असून या भागातील कल्लोळ चंदूर येडूरटेक यडूर येथील नागरिकांना वळसा घालून मांजरी पुलावरून जावे लागते पावसाळ्यात या गावचा संपर्क तुटून मोठे हाल होतात नव्या कल्लोळ पुलाचे काम साठ कोटी नव्हे तर अठ्ठावीस कोटीतून होत असून यामुळे चंदूर यडूरसह इतर गावातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना थेट चिकोडीला जाता येणार आहे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा रोखण्यासाठी हा विरोध व खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला खासदार प्रकाश उकेरी व आमदार गणेश उकेरी यांनी काडापूर व इतर जल उपसा सिंचन यशस्वी झाले असून आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी त्यांनी असे विधान केलं असल्याचं सांगून या पुलास विरोध झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रवी मिर्जे यांनी दिलाय यावेळी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग कोळी ग्रामपंचायत अध्यक्ष मिर्जी, राजू जोशी गोपाळ आवटे तिपण्णा पाटील सुरेश पटनकुडे मच्छिंद्र कमते आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी